खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरामध्ये 6 आणि 7 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन आणि तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही संपर्क होत नसल्याने विमा कंपन्यांनी या शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलाय. पीक विमा भरलेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर देणे बंधनकारक असल्याने या शेतकऱ्यांनी या क्रमांकावर 2 दिवसांपासून आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी वारंवार संपर्क केला, मात्र संपर्क होत नाही. आधीच नुकसानीने कंबरडे तुटलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पायपीट करत तालुका कार्यालयावर जाण्याची वेळ आली आहे, मात्र येथेही गेल्यास नुकसान भरपाई मिळेल ही खात्री नसल्यामुळे नको ती झंझट म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांनी हा नाद सोडून दिला असल्यामुळे विमा कंपन्यांचे फावत आहे. अतिवृष्टीनंतर शुक्रवार आणि शनिवार तसेच रविवारी अशा सलग 3 दिवस सुट्ट्या असल्याने या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. एकीकडे झालेल्या नुकसानी तर दुसरीकडे विमा मिळेना तर तिसरीकडे तक्रार आणि पंचनामेही होईना. या संकटामुळे शेतकऱ्यांत विमा काढूनही उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. आम्ही वेळेत विमा कंपनीकडे विमा हप्ता भरून पिकासाठी संरक्षण मिळवले, मात्र विमा कंपन्यांनी पळवाटा आणि विविध अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांना या विमा मिळवण्यापासून वंचित ठेवत विमा कंपन्या गब्बर होत असल्याचे येथील विमाधारक शेतकरी जानकीराम नलावडे आणि सुधाकर औटे यांनी सांगितले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं, आणि या ठिकाणी पीक विमा कंपनी सांगते की 72 तासाच्या आतमध्ये तुम्हाला नुकसान नोंदणी करायचं आहे, परंतु 2 दिवसापासून त्यांच्या वेबसाईटवरती बिलकुल त्यांची भेट होत नाही आहे. त्यानंतर त्यांच्या प्रतिनिधींसोबत आपण या ठिकाणी टोल फ्री नंबरवरती संपर्क साधतोय, तो संपर्कही होत नाही आहे. आणि झालं आज शुक्रवार, उद्या शनिवार, रविवार म्हणजे 3 दिवस प्रशासकीय सुट्ट्या जवळपास लागून आलेल्या आहेत, तरी या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि तुम्ही बघू शकता की किती पाणी या ठिकाणी आहे, आज पिकाचं नुकसान या ठिकाणी होत आहे. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी बांधलेली पुलं वाहून गेले त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाची काय अवस्था झाली असेल हे प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर. सय्यद लाल, MCN News, बाजार सावंगी.